आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील 41 गावांना 53 गावांचे एटीएम मंजूर. पाणी पुरवठा व स्वच्छता पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची मुंबईत घोषणा. शिरोळ तालुक्यातील शिष्टमंडळाने नामदार खोत यांची घेतली भेट. शिरोळ तालुका भाजपचे अध्यक्ष मुकुंद गावडे यांच्या प्रयत्नाला आले यश. शिरोळ तालुका भाजपचे अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा कृष्णा नदी प्रदूषित झाल्याने ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाण्याचे एटीएम द्यावे अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि पाणी पुरवठा मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली होती. या प्रश्नी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मुंबई येथे शिरोळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी शिष्टमंडळ आणि मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांच्यात सोमवारी या संदर्भात बैठक झाली. शिरोळ तालुक्यातील आवश्यक असणाऱ्या 41 गावात 53 वॉटर एटीएम मंजूर केल्याची घोषणा नामदार खोत यांनी केली व हे सर्व एटीएम 10 जून ते 18 जून पर्यंत बसवण्यात येतील अशी ग्वाही नामदार खोत यांनी दिली.